आज मंगळवार 15 मार्च पासून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 909 केंद्रांमध्ये परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेला जिल्हाभरातून 63,000 विद्यार्थी बसणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दक्षता घेण्याची सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा प्रथमच परीक्षा या आपल्याच शाळेत घेण्याचे नियोजन बोर्डाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार या परीक्षा होत आहेत. दरम्यान 10वीच्या आज पहिल्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी सिद्धेश्वर हायस्कूल सोलापूर येथे पालकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सिद्धेश्वर प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका संगीता गोटे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी संगीता राजेंद्र गोटे, सिद्धेश्वर प्रशालेची केंद्र प्रमुख म्हणून मी आज कार्यरत आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पद्धतीमध्ये थोडासा बदल झालेला आहे. पूर्वी मागच्या वर्षी आमच्याकडे सिद्धेश्वर प्रशालेमध्ये 5 शाळांची परीक्षा एकत्र घेण्यात येत होती, पण यंदा कोरोना असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसाठी आमचं केंद्र जे आहे ते मुख्य केंद्र आहे आणि बाकीच्या 4 शाळा आमच्या शाळेच्या अंतर्गत परीक्षा घेत आहे. सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, सोशल इंग्लिश मीडियम स्कूल, त्यानंतर व्हॅलेंटाईन इंग्लिश मीडियम स्कूल आणि सोशल उर्दू शाळा आणि सिद्धेश्वर कन्या प्रशाला, अशा सगळ्या शाळा आमच्या शाळेच्या अंडर परीक्षा घेत आहे. यंदाच्या वर्षी आपली शाळा आपला केंद्र या धर्तीवर या सर्व शाळा आमच्या शाळेतून आमच्या केंद्रातून प्रश्नपत्रिका घेऊन जाऊन आपापल्या शाळेत बोर्डाच्या नियमानुसार सूचनेनुसारच परीक्षा घेतील. आणि यंदा रनरची भूमिका जी आहे ती मुख्य केंद्रातून प्रश्नपत्रिका घेऊन जाणे, आपल्या केंद्रावरती प्रश्नपत्रिकांचं वाटप करणे, त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिकांचं संकलन करून मुख्य केंद्रावरती उत्तरपत्रिका आणून जमा करणे, अशा प्रकारे कामाचं स्वरूप आहे. आणि सीट नंबर, नॉब्स हे नेहमी इतर वर्षी जसे आम्ही परीक्षा घेत होतो त्याच पद्धतीनं आहे. आणि फक्त आपापल्या वर्गात बसून मुलांना त्या सीट नंबरवर बसून नियमांचं पालन करून कोरोनाचं पालन करून परीक्षा यावेळेस घेत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा परीक्षेसाठी. विद्यार्थ्यांचं आम्ही समुपदेशन केलेलं आहे. यापूर्वी आमच्या पालकांचं देखील आम्ही मीटिंग घेऊन समुपदेशन केलेलं आहे. सर्व विद्यार्थी तणावातून मुक्त होऊन आत्मविश्वासाने कसे पेपर लिहितील यासंबंधी आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मुलांचं लेखन सराव व्हावा यासाठी आमच्या प्रशालेने सराव परीक्षा 3 घेतलेल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता आत्मविश्वास वाढलेला आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.